दोन दिवसांपूर्वी केजमध्ये अतिशय क्षुल्लक कारणावरून दोन गटामध्ये दगडफेकीचं प्रकरण घडलं होतं आणि या प्रकरणानंतर पोलिसांनी अनेक तरुणांना आपल्या ताब्यात घेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहे. गुन्हे दाखल केल्यानंतर काल त्यांना कोर्टासमोर हजर केलेले आहे. माझ्यासोबत आहेत त्या तरुणांचे वकील, ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले त्यांचे वकील आय ए शेख माझ्यासोबत आहेत. यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमकं कोर्टात काय घडलं काय. इम्तियाजी, काय कोर्टात घडलेलं आहे आणि या तरुणांवर कोणते कोणते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत? यात पाहिलं तर ही जी गुन्हा घडला ही 23 तारखेला घडलेला आहे आणि 71 आरोपी पोलीस प्रशासनानं म्हणजे ह्याच्यात दाखवण्यात आलेले आहेत. 71 आरोपी आणि त्यापैकी 66 आरोपीला काल मान्य न्यायालयात हजर केलं आणि त्यामधून 66 आरोपीला काल मान्य न्यायालयाने दिनांक 6/4/2023 MCR म्हणजे न्यायालयीन कोठडी मंजूर केली. हे जे गुन्हे लावलेले आहेत हे अतिशय गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत. 308 सारखे गुन्हे आहेत त्यामध्ये. या गुन्ह्यामुळे या तरुणांवर काही त्यांच्या भविष्यामध्ये त्यांच्या कॅरेक्टरवर काही परिणाम पडू शकतो? हो, पाहिलं तर याच्यामध्ये पहा 295, 308, 427 असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि 308 विशेष म्हणजे सेशन ट्रायल आहे. सेशन ट्रायल आहे आणि सेशन ट्रायलचे गुन्हे जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या भविष्यावर परिणाम म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की येणारे जे न्यायालयीन जी प्रक्रियामध्ये ते दोषी आहेत का आरोपी आहेत ही जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर तर गुन्हे तर आहे गंभीर स्वरूपाचे आहे हे तर मी निश्चितच आहे. यांना जामीन केव्हा मिळू शकतो आणि न्यायालयीन प्रक्रिया पुढे काय चालू आहे? आता सोमवारी मी त्यांचे जी सर्टिफाईड कॉपीज आहेत MCR यादी FIR वगैरे हे मी कलेक्ट करणार आहे आणि जितके लवकर होईल तेवढे फास्टली मी अंबाजोगाई सत्र न्यायालय येते त्यांची जामीन दाखल करणार आहे. म्हणजे दाखल केल्यानंतर मग IOचं असे आहे, सरकारी वकिलाचं असं आहे, या पूर्ण न्यायालयीन प्रक्रियाला होऊन त्यांच्यावर मान्य न्यायालयाने जे आदेश देईन त्याप्रमाणे जामीन व्हायला एक विशेष 10 ते 15 दिवस किंवा जी काही वेळ लागेल ती न्यायालयीन प्रमाणे लागेल. के शहरामध्ये अशा प्रकारची एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे तरुणावर गुन्हे दाखल झालेले आहेत अशा प्रकारचे गुन्हे दाखल होणे यासाठी तरुणांनी काय सतर्कता बाळगली पाहिजे, त्यांच्या पालकांनी काय सतर्कता बाळगली पाहिजे? बघा, सांगायचं म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे तरुण आहेत. 66 किंवा 71 आरोपी असो हे सगळे तरुण आहेत. काही मायनरसुद्धा आहेत. ज्युव्हेनाईलमध्ये पण याच्यामध्ये 4 आरोपी दाखवण्यात आलेले 16 वर्षाचे आणि ते पण छोटे आहेत. आणि विशेष म्हणजे आज जे सोशल मीडिया आहे, फेसबुक, व्हॉट्सअप या माध्यमातून जे समाजामध्ये तेढ निर्माण करणारे मेसेज एकमेकांना फॉरवर्ड केले जातात आणि ते मेसेजचं स्वरूप दंगल घडविण्यामध्ये होतो किंवा जातीमध्ये विभिन्न जातीमध्ये ते भांडण लागतं आहे. तर हे मेसेजकडे दुर्लक्ष करावे. पालकांना विशेष याच्यामध्ये लक्ष देऊन आपले लेकर काय करते, कुठं जाते, कोणासोबत बसते हे लक्ष देणं गरजेचं आहे आणि प्रत्येक नागरिकाने याची जबाबदारी स्वतः घ्यायला पाहिजे. केजवासियांना मी पण सांगतो आणि येणारा जी महिना चालू आहे, रमजान पवित्र महिना चालू आहे, येणारे जयंती आहेत, रामनवमी आहे, हे पूर्ण धार्मिक जे सण आहे त्यामध्ये सुद्धा विशेष लक्ष पालकांना द्यायला पाहिजे. नक्कीच पालकांनी ही आपल्या मुलांकडे जास्त करून सोशल मीडिया जर आपली मुलं वापरत असेल तर त्यांच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि पालकांनी सतर्क राहणं, आपल्या मुलांना सतर्क ठेवणं हे महत्त्वाचं आहे.